नमस्कार, मी सुवर्णा दुपारच्या 1 च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानं वादंग निर्माण झालेला आहे. या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत, तक्रारी दाखल केल्या जात आहेत. भंडारा नाशिकनंतर आता नागपुरामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या विरोधात राज्यभर भाजप आंदोलन सुद्धा करत आहे. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनसुद्धा केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी कोराडी पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केलं. त्यांच्या म्हणजे नाना पटोलेंविरोधात FIR दाखल करा, त्याची कॉपी आम्हाला द्या अशी घोषणाबाजी नागपुरात केली जात होती. नागपुरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे एका विंडोत आपल्याला दिसत आहेत, जे ठिय्या आंदोलनासाठी कोराडी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेत आणि त्यांनी FIR दाखल करून घ्या, त्याची कॉपी आम्हाला द्या अशी मागणी केलेली आहे. तक्रार दाखल करण्यासंदर्भातलं निवेदन त्यांनी पोलिसांना दिलंय. तर पंढरपुरातली दृश्यसुद्धा आपण बघतो आहोत. पंढरपुरामध्ये नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, बांगड्यांच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. राज्यात ठिकठिकाणी भाजप युवा मोर्चाकडून पटोले यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याबाबत गुन्हा दाखल व्हावा याकरता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आक्रमक झाले. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याबाबत गुन्हा दाखल व्हावा याकरता चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करताना दिसले. त्यापाठोपाठ पुण्यातही भाजपनं नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका भाजपनं घेतलेली आहे. पटोलेंविरोधात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले जात आहेत. भाजप नेते धीरज घाटे यांनी आक्रमक पोस्टर लावत पटोलेंनी पुण्यात येऊन दाखवावं, त्यांचं आमच्या स्टाईलने स्वागत करू असा दमच भरलेला आहे. दरम्यान पोस्टर लावलेल्या धीरज घाटे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातली भाजप प्रचंड आक्रमक झालेली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, गुन्हे दाखल करण्याची मागणी होती, तक्रारी दाखल होत आहेत. पण पुण्यात भाजपचे धीरज घाटे इथले प्रमुख नेते आहेत, त्यांनी क्लिअर कट पोस्टरच लावले चौकात आणि अप्रत्यक्ष धमकी दिली नाना पटोलेंना. नाना, आपण पुण्यात कधी येतात ते सांगा, आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत. आणि खाली लिहिले, आम्ही स्वागत कसे करतो ते आपले सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जितूनदिलला विचारा. नेमका याचा अर्थ काय घ्यायचा? स्वतः धीरज घाटे आपल्यासोबत आहेत, काय अर्थ घ्यायचा? देशाचे पंतप्रधान असणारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी ज्यांचं जगाच्या पाठीवरती सर्व राष्ट्रांमध्ये आदराने नाव घेतलं जातं, अशा मोदीजींबद्दल ज्यांना देशभरामध्ये नाकारलंय अशा दीड दमडीच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काल जे स्टेटमेंट केले की मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, मला असं वाटतं की हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलणं हे काँग्रेसची ही संस्कृती त्यांनी दाखवलेली आहे. आणि अशा पद्धतीने मोदीजींबद्दल बोलण्यानंतर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या प्रतिक्रिया देशभरामध्ये आल्या आहेत, सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, या निश्चित आपण विचार केला पाहिजे. ज्या काँग्रेसला देशभरामध्ये किंमत नाही अशा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष 100% आम्ही या ठिकाणी मी आपल्यासमोर खुला आव्हान देतो की नाना पटोलेंनी त्यांचा कार्यक्रम जाहीर करावा. ते पुण्यात कधी येणार आहेत आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू. नेमकं कशा प्रकारचं स्वागत असेल ते पुणेकरांना माहितीये की धीरज घाटे आणि त्यांचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कशा पद्धतीने स्वागत करू शकतात हे पुणेकरांना निश्चित माहितीये. स्वतः धीरज घाटेंनी त्यांच्याच भाषेत गर्वित इशारा दिलेला आहे. आता नाना हे आव्हान स्वीकारणार का हेच बघायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान भाजपच्या या संपूर्ण राड्यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप मुद्द्याला सोडून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. बावनकुळेंच्या बोलण्याला मी महत्व देत नाही, गडकरींनी टोलच्या स्वरूपात जनतेला किती लुटलं याचा हिशोबही द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मी जे बोललो त्या बोलण्याचा विपर्यास करण्याचं काम बीजेपी करते आहे. जनतेचे जे मूळ प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे, देश बेरोजगारांचा देश म्हणून आज ओळखला जातो. या देशात गरीब लोक अन्नविना मरत आहे
आणि छोटा व्यापारी उद्ध्वस्त होत आहे. या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची लोकांची जी भावना आज तयार झालेली आहे ती डायव्हर्ट करण्याचा जो कुठलाही मुद्दा नाही त्याला डायव्हर्ट करण्याचा मुद्दा हे लोक करतात आहेत भाजपवाले. पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण असं वाटतं की मी ज्या मोदीचा उल्लेख केला तो गावगुंड होता. ललित मोदी, नीरव मोदी जे भगोडे देश लुटून पाळले असे मोदी अनेक या देशामध्ये आहेत. तर जे बदमाश असतील त्यांच्याबद्दलचं वक्तव्य गावकऱ्यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीवर मी बोलत होतो आणि काही मी भाषणामध्ये नव्हतो बोलत, मी लोकांच्या गर्दीमध्ये बोलत होतो. ती तक्रार आली म्हणून बोलत होतो आणि म्हणून आज जे बीजेपी आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री या प्रधानमंत्री पदाची गरिमा संपवण्याचं काम जे भाजपने सुरू केलेली आहे काँग्रेस पण याच्यावर या प्रधानमंत्री पदाची गरिमा जे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जे संपायला निघाले त्यांच्या विरोधात काँग्रेस पण गुन्हे दाखल करेल. दरम्यान नाना पटोलेंनी काय वक्तव्य केलं होतं पाहूयात. मी का म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारण लोक 5 वर्षामध्ये आपल्या एक कपडीचा उद्धार कोण टाकते हे नेते लोक त्या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकते. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही घेतली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले आपली राजनीती करून याला चक्रव्यात फसवत असतील नाना पटोले. तर तुमच्या गुंड आहे आणि लोकांना त्रास देतो त्याच्यामुळे आता कुठला आहे तो त्याला आपण लोक तपासून बघा. जनभावना ज्या आहेत या लोकशाहीमध्ये मांडण्याचा अधिकार आहे. पण प्रधानमंत्र्यांच्या बद्दलचा अपशब्द कुठलाही आम्ही काढणार नाही कारण की ते प्रधानमंत्रीपद हे आमच्या देशाचं सर्वोच्च पद आहे. आमचं आम्ही सगळेजण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे ही भूमिका आमची आहे. दरम्यान नारायण राणे यांनी ज्यांना स्वातंत्र्य दिन माहीत नाही त्यांच्या खाण्याखाली मारली असती असं वादग्रस्त विधान उद्धव ठाकरेंबद्दल केलं होतं तर दुसरीकडे पोलिसांनी राणेंना मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक केली. अशा प्रकारची अटक नाना पटोलेंना होणार का असा सवाल विचारला जातोय. जो न्याय राणेंना तोच पटोलेंना लावणार का असा सवालही केला जातोय. पटोलेंवर जर कारवाई झाली तर मग या ठिणगी पडणार आहे असा सुद्धा अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत. जो न्याय नारायण राणेंना राज्य सरकारनं लावला त्याच न्यायानं पटोलेंवर गुन्हा दाखल होणार का तो तसा दाखल केला का जात नाही असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. माननीय नारायण राणे साहेबांच्या वरती तुम्ही लगेच गुन्हा दाखल केला. केंद्रात मंत्री असताना सुद्धा तुम्ही त्यांना अटक करायची लगेच तत्परता दाखवली. मग नारायण राणे साहेबांना वेगळा कायदा आणि नाना पटोलेंच्यासाठी वेगळा कायदा आहे का? तो कायदा काय महाविकास आघाडी सरकारनं घरामध्ये बसून तयार नवीन केलाय का? तुम्ही ताबडतोब त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा ना. तुम्ही आता कुणाची वाट बघताय? आज आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवतो, सरकारच्या प्रश्नावरती बोलतो तर लगेच आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करताय. माझ्या भावाला हद्दपारीची नोटीस देताय, तात्काळ कारवाई. अजून तिथं तुमचे पोलीस अधिकारी तुम्ही सगळी लोक लावले त्याच्यावर काही खोटं दाखल करता येते का? आणि देशाच्या पंतप्रधानांना अशा पद्धतीनं तुम्ही बोलताय तरी सुद्धा अजून महाविकास आघाडी मधून त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही तर त्यांनी त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो. राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किती खाली लेवलला गेलेले आहेत, काँग्रेस किती खाली घसरलेली आहे की तुम्ही देशाच्या पंतप्रधानांच्या विषयी असं चुकीचं स्टेटमेंट करता. तुम्ही राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि त्याबाबत राज्य पोलिसांनी याचा योग्य तो तपास करावा, त्यांच्यावरती कारवाई करावी. तुम्ही आक्रमक आहे कशासाठी? तुम्ही आक्रमक व्हायचं? तुम्ही देशाच्या पंतप्रधानासाठी तुम्ही बोलणार आणि तुम्ही पण आक्रमक आहे म्हणजे काय नेमकं आहे? भारतीय जनता पार्टी आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. जर देशाच्या पंतप्रधानांच्या विषयी तुम्ही जर असं बोलणार असाल तर आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात त्यांचा मान राखणं भारताचा नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे. पण काँग्रेसवाल्यांना त्यांचं कर्तव्य त्यांची जबाबदारी हे आता त्यांना कुठं कळण असं झालेलं आहे त्यामुळं ते अशी वेगवेगळी विधानं करतायत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी
नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून ठिकठिकाणी पटोलेंचा निषेध केला जातोय. माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पटोलेंचा निषेध केलाय. याविषयी याशिवाय नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील करत आहेत. काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी माननीय पंतप्रधानांबद्दल जे विधान केलेलं आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये माननीय पंतप्रधानांचं पद हे एक सर्वोच्च पद मानलं जातं आणि त्या पदाचा मान ठेवणं हे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांची आणि सर्वच कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची ती जबाबदारी असते. आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करून पंतप्रधानांच्याबद्दल जे उद्गार काढले त्याचा मी जाहीर निषेध करतो. आमचं आव्हान आहे की नाना पटोले यांनी माननीय पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी आणि माफी जर नाही मागितली तर निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल. तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंना भाजप नेते अनिल बोंडेंनी आव्हान दिलंय. नाना पटोलेंचा पंचायत सुद्धा छाटला जाईल. पटोलेंनी बेताल बडबड करू नये, नानांनी जबाबदारीनं बोलावं असं अनिल बोंडे यांनी इशारा दिलाय. का काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती केलेलं विधान कशा प्रकारे या विधानाकडे पाहता, काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे काँग्रेसमध्ये चढावडच लागली आहे मोदीजींवर भुंकण्याची, आणि नाना पटोलेंनी तर हदच केली. त्याला दाखवायचं आहे की मी सगळ्यात पॉवरफुल कुत्रा आहे मालकींचा, ऑल्सेशियन कुत्रा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी म्हटलं की नुसतं भुंकला नाही तर चावण्याची धमक दिली. पण नानांनी एक गोष्ट लक्षात ठेवावं की शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटल्या गेली, नानाचा पंजासुद्धा छाटल्या जाईल. आणि म्हणून नानांनी गमजा करू नये, अमरावतीवरून पोरं निघालले आपला पंजा वाचून ठेवावा. तुम्ही म्हणताय अमरावतीवरून मुलं निघालेले आहेत, त्यांनी त्यांचा गमछा सांभाळावा, पंजा सांभाळावा, काय तुम्ही चॅलेंज देतोय त्यांना? हो, नानाला चॅलेंज देतोय. शाहिस्तेखानाची नुसती बोटं गमावं लागली, हे काँग्रेसचे शाहिस्तेखान आहे. या लोकांना स्वतःचा पंजा वाचवावा लागेल, कारण का लोकांच्या संतप्त भावना आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या बाबतीत एवढ्या हलक्याने घेऊ नये, कारण आतापर्यंत भुंकत होते, कोणी 56 इंचाची छाती म्हणत होतं, कोणी मोदीजींच्या बोलण्यावर जात होतं, तो जाधवसारखा नकलाकार नकला विधानसभेत करत होता. आणि नाना मी मारू शकतो, मी बोलू शकतो असा जर घमेंडीनं म्हणत असेल तर संतप्त युवक नानाचा पंजा छाटल्याशिवाय राहणार नाही. तक्रार वगैरे दाखल करू. या तक्रारीमध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, आमचे सर्व नेते कार्यकर्ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये धरणे देतात आहे. तक्रार दाखल होईल पण तक्रार घेणार नाही. हे नारायण राणेंच्या मुलांवर खोटी तक्रार दाखल करू शकतात, नारायण राणेंना अटक करू शकतात, पण नाना पटोलेला वाचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील. अशा लोकांचं भुंकणं, अशा लोकांच्या धवसा मारणं, गमजा मारणं या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे, कारण की लोक युवक संतप्त आहे. आणि उगीच कोणी म्हटलं होतं त्याला? तर नाना पटोलेंनी जे विधान केलेलं आहे पंतप्रधानांबाबत त्या विधानांचे आपल्याला पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना पाहायला मिळतात. नाना पटोले यांच्या वक्तव्यावर राज्यात वादंग निर्माण झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नितीन गडकरींनी काय ट्विट केलंय पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. भाजप आमदार राम कदम यांनीही नाना पटोलेंवर घणाघाती टीका केली आहे. आमची महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारकडे मागणी आहे की त्यांनी ताबडतोब काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांवर FIR घ्यावा. जर तुम्ही FIR घेतला नाही तर आदरणीय मोदीजींवर प्रेम करणारे लाखो कोट्यवधी लोक हे रस्त्यावर उतरतील.
जेव्हा देशभरातून त्यांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला तेव्हा काँग्रेस नेते म्हणतात की ते त्यांच्याबद्दल नाही आणखी कोणाबद्दल बोललेत. तर आमचा ठाकरे सरकारला सवाल आहे, तुम्ही काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांना काही परवानगी दिले? ते कोणालाही शिव्या घालू शकतात, कोणालाही मारू शकतात, हे वक्तव्य अहंकाराचं आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात जरी भाजपा आक्रमक झाली असली तरी काँग्रेस पक्ष त्यांचं काम करत राहील असं चव्हाण म्हणाले. ठीक आहे, भाजप विरोधात आहे, भाजपला विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करावं लागेल, त्यांचा कार्यक्रम त्यांना राबवावं लागेल, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या पद्धतीनं होत राहील. मग सरकारमध्ये असताना सरकारमध्ये नसले तरी सामान्य माणसाचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, कुणाला विरोध करायचे असते ते करतील. नाना पटोलेंनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्यात नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक आहे, राज्यभर भाजप पटोलेंविरोधात आंदोलन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नाना पटोलेंच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे नाना पटोलेंच्या घराबाहेरून. याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ज्याप्रमाणे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले त्यानंतर मात्र वातावरण एकदम सतप झालं आहे. राजकारणामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात मात्र वातावरण तयार झालं आहे आणि खास करून भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे आणि भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते नाना पटोले यांच्या विरोधात ठिकठिकाणी FIR दाखल करत आहे, पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करत आहे, ठिकठिकाणी आंदोलने पुतळाही जाळत आहे. आपण बघू शकता नाना पटोले यांचं मुंबईचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लागला आहे आणि नाना पटोले यांच्या घराचा सुरक्षा मात्र या मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयासमोर नाना पटोले यांचं निवासस्थान आहे आणि त्यामध्ये विशेष पोलीस बळांचंही या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे, त्यामुळे नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा धरणे प्रदर्शन होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. नाना पटोले यांनी जे भाष्य केलं आहे त्यांचा भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात निषेध करत आहे, त्यामुळे देशभरामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण लागणार नाही याची काळजी मात्र मुंबई पोलिसांनी घेतली आहे आणि खास करून नाना पटोले यांचं जे भाष्य आहे ते भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे केलं आहे त्याचं कोणीही समर्थन करत नाही. कालही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंसेला समर्थन करत नाही अशी भूमिका काल व्यक्त केली आहे. प्रशांतसह विनोद राठोड, न्यूज 18, लोकमत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. हा, अशी मागणी त्यांची आहे. मी आता या अंतर्विधीच्या कार्यक्रमाच्या नंतर पोलीस विभागाशी बोलून त्याच्या संदर्भामध्ये नक्की काय तक्रारी आहे, त्यांनी काय कारवाई केलेली आहे, काय कारवाई करावी लागणार आहे याच्या संदर्भात माहिती घेईन. सगळा पोलीस तपासाचा भाग आहे. पोलीस तपासामध्ये त्यांनी ते ह्या सगळ्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे आणि म्हणूनच आता एकदा पोलीस तपासामध्ये नक्की तक्रार काय आहे, त्याचं कंटेंट काय आहे आणि त्याच्याबरोबर प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे सगळं तपासल्यानंतरच निर्णय घेत आहे. पोलीस अजून तपास करत आहेत. पण भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली जाते, आंदोलन केलं जातं की राजकीय पक्षांच्याकडून अशा प्रकारचं आंदोलन होणं स्वाभाविक आहे. आंदोलन करतायत, मागणी करतायत, पण शेवटी पोलिसांना सर्व बाजू लक्षामध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल. भंगारातील साहित्य आणि दुचाकीचं इंजिन यातून चारचाकी गाडी बनवण्याची जणू स्पर्धाच सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधल्या एका अवलियानं शेतीकामाकरता एक भन्नाट जुगाडू चारचाकी बनवली आहे. कुमार पाटील या फॅब्रिकेशन कारागिरानं केवळ 60,000 रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी ही गाडी बनवली आहे. पाहूया या जुगाडू गाडी संदर्भातला रिपोर्ट. सांगलीत सध्या जुगाडू गाड्या बनवण्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळत असताना आता आणखी एक अशीच जुगाडू गाडी इस्लामपूरमध्ये बनवली गेली आहे. कुमार पाटील या तरुणानं फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्य वापरत या चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. कुमारला ही गाडी बनवण्याकरता तब्बल 1 वर्ष लागलं. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन
त्याला चार चाकी गाडी बनवण्याची कल्पना सुचली. लोखंडी साहित्य, दुचाकीचं 100 CC इंजिन, स्टेअरिंग ऐवजी हँडल आणि गिअर बॉक्स वापरत स्वतःच्या कल्पकतेनं त्यानं ही जुगाडू गाडी बनवली आहे. आपणही चार चाकी गाडी बनवली, टू इयर बॉक्सरची टू व्हीलरची गाडी चार चाकी बनवलेली आहे. याच्यावर आपण आता कोळपणी कुरटणी होते, प्लस याच्यावर औषध मारायचं, सोयाबीन औषध मारायचं, तुमचे द्राक्ष बागेत औषध मारायचं, असं एवढं इत्यादी होऊ शकते. शेतीसाठी सायकल कोळपा करत होतो, लोकांना की कोळपणी सायकल कोळप्याने कोळपणे, त्यातून आपल्याला आयडिया सुचली की लोकांना त्याचा त्रास होतो ज्यादा. आपण हे एक वर्षाच्या आधी, एक वर्षापासून आपण हे डोक्यात कल्पना आहे की टू व्हीलर गाडीला मागं एक दोन चाके एक्स्ट्रा करून कोळपणीसाठी तयार व्हावं अशा हिशोबाने आपण ते एक वर्ष जाणं प्रयत्न करतो. याच्यात आपण 3 ते 4 वेळा गाडी तयार करून तोडलेली आहे, आपण सक्सेस झाली नाही याच्या हिशोबाने तोडलेली आहे. मग आता सगळं एक वर्ष सगळं सक्सेस झालेलं आहे आपलं. त्यांच्या डोक्यात कल्पना सुचली की असंच लहान ट्रॅक्टर करावा तयार आणि ती शेतात उपयोगी यावा, यासाठी मी त्यांना थोडा सल्ला दिला की असं असं ते आपण पाठीमागं त्याला अवजार तयार करू, जसं की कोळपणे, पेरणी यंत्र, पिकावर औषध मारणे, त्यासाठी आम्ही ती गाडी बनवलेली आहे. आणि त्यांना जरा कल्पना सुचली, त्यांची गाडी तर पुढं सक्सेस आहे पण अवजारच त्यांना थोडी कमी माहिती होती, तर मी ते थोडीफार सांगून ते पूर्ण केलेले. अवघ्या काही दिवसांपूर्वी देवराष्ट्रे इथल्या फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रय लोहार यांनी भंगारातलं साहित्य आणि दुचाकीचं इंजिन वापरून जुगाडू जिप्सी तयार केली होती. याची दखल अगदी आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली होती, त्यामुळे ही गाडी चर्चेचा विषय बनली होती. लोहार यांच्या नंतर सांगलीच्याच अशोक औटी या मेकॅनिकनं अवघ्या 30,000 रुपयात फोर्ड कार 1930 प्रतिकृती बनवली होती. या जुगाड गाडीच्या माध्यमातून शेतकामात कोळपणी, नांगरणी, पेरणी तसंच औषध फवारणी करता येऊ शकते असं कुमारचं म्हणणं आहे. 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 एकर क्षेत्रातील कोळपणीचं काम ही चारचाकी गाडी करू शकते. अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात ही चारचाकी गाडी काम करत असल्यानं शेतकऱ्यांना ती वरदान ठरणार असल्याचा विश्वास कुमार पाटीलनं व्यक्त केलाय. कुमारच्या या शेतीसाठी उपयुक्त अशा जुगाडू गाडीची दखल सुद्धा घेतली जाणं तितकंच महत्वाचं आहे. आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, सांगली. या सगळ्या घडामोडींसह या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. News18 लोकमत.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा, जेणेकरून सगळे अपडेट्स मिळत राहतील. पहा फक्त News18 लोकमत.